हेलो हेलो तर सामना इथे चालू होईल. दोन पंचसुद्धा तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. आमच्या गुणलेखक मित्र तुम्ही पाहू शकाल. विशाल जे बारसे तुम्हाला पाहायला मिळतील आमचे गुणलेखक मित्र. गुणलेखक म्हटलं की समालोचकांच्या पाठीचं काना. त्यांचंसुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. आणि मैदानामध्ये आपण नक्कीच जाणार आहोत जिथे 24 लाईव्ह म्हटलं की कॅमेरा विथ क्वालिटी समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. आमचे ऑपरेटर चांबोबाई तुम्हाला पाहायला मिळतील. संदेश पाटील आणि त्यांचे संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. काही क्षणामध्ये हा सामना ज्या तुमच्या हॅलो काही क्षणामध्ये तुमच्या समोर हा सामना चालू होईल जिथे पाहायला मिळेल पोसरी विपक्ष कांबे असा सामना तुम्ही पाहू शकाल. एकता कांबे हा संघ तुम्ही पाहू शकाल जिथे फाईट रंगेल. टॉस जिंकलाय पोसरी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. चार षटकांचा सामना. कंपल्सरी चेस असेल. पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज सुमित ज्याला आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिलं. आणि सांगे कोट्यालचे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पहिलं षटक म्हटलं की पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा मानस प्रत्येक फलंदाजाचा असतो. मात्र त्या धावा इथे बनतील का? काल तीन दिवसामध्ये आपण खेळाडूंचा खेळ जर आपण पाहिला तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडं धावा चेस होण्यासाठी कठीण होताना आपण पाहिले. मात्र आज खेळपट्टी कसा रंग दाखवेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना मात्र चालू. इथून पहिला चेंडू फेकेल गोलंदाज सुमित. सुमित पहिला चेंडू फेकेल स्ट्राईक एंडवर. मयूर हा फलंदाज. सुमितचा पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप कवरमध्ये तुम्ही पाहताय. धावा मिळतील एकूण दोन धाव्यानं संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट मयूर या फलंदाजानं ओपन केले. तर म्हणायचं झालं तर दोन फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जिथे मयूर आणि विद्देश हा फलंदाज तुम्ही पाहताय. डावाची सुरुवात करण्यासाठी उर्दू विकेटनं हा चेंडू टॅप केला आहे. चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं मयूरला. धाव मात्र मिळेल एकच आणि या एका धावेच्या मदतीने एकूण तीन धावा धावपळकर तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात. सावत सुरुवात करताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज पाहायला गेलं तर आक्रमक फलंदाज आहेत आणि दोन्ही फलंदाजामध्ये ती मोठे फटके खेळण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काही काळामध्ये. विदेश हा फलंदाज आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडवर आला आहे जिथे डावखुर याचा फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये आक्रमक म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातो आहे. मात्र ती आक्रमकता या फलंदाजाला सिद्ध करावी लागेल. आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना नेऊन द्यावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा जर आल्या. आता मात्र विदेश मात्र आक्रमक बनला आहे. पहिला चेंडू ज्या विदेशनं फेस केला आहे आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा मात्र मिळेल
केली होती गणपती बाप्पांना नमन करून, षटकार मात्र विदेशच्या बॅटमधून एक षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 9 धावा धावपालकावर। जबरदस्त सुरुवात, आक्रमण आणि आक्रमण हा पवित्रा टॅप केला चेंडूला, याला म्हणतात चतुराई। याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार ढोकला, त्यानंतर मात्र चतुराई दाखवली, नजाकत आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट म्हटलं की डोक्यावर बर्फ ठेवून खेळण्याचा हा क्रिकेट, शांततेनं खेळला जाणारा क्रिकेट। मागच्या चेंडूवर आक्रमण पवित्र आणि या चेंडूवर शांत पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय। षटकार आल्यानंतर मात्र एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते, एक धाव सिंगल धावेनं खूप महत्त्वाची धाव तिथे घेतली गेली आहे। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, फलंदाज मात्र होतोय बीट, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। इथे चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय गोलंदाज सुमित। एक षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक कसं करायचं हे मैदानामध्ये मात्र सिद्ध करतोय सुमित हा गोलंदाज। चांगली गोलंदाजी, एक षटकार आला असेल तरीसुद्धा मी इथे हार मानणार नाही आहे, ते मात्र मैदानामध्ये दाखवून देतोय सुमित हा गोलंदाज। पहिले षटक पॉवर प्लेचा आपण पाहताय। आता मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला, कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे, डीपमध्ये चेंडू मात्र निघून जाईल। दोन क्षेत्ररक्षक आणि चेंडूमागे लागलेली रेस आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पार, हा मात्र मिळेल चौकार। आणि या चौकाराच्या टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या सुमितनं 19 14। जर इथे पाहायला गेलं तर आपल्या डावाचा पाया रस्ताना हे दोन फलंदाज मयूर आणि विदेश ही जोडी मैदानामध्ये सेट झाली आहे। या जोडीला तुम्हाला मैदानाच्या बाहेर घालवावं लागेल। जर हे दोन्ही फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत उभे राहिले तर धावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल। मात्र गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर, मयूर खारकर हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं। ओर्धो विकेटनं गोलंदाजी आपण पाहणार आहोत मयूरची। समोर फलंदाज विदेश ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आहे, तो षटकार मात्र जबरदस्त फटका आपण वाडीश लॉंगनला पाहिला होता। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि तिथे मात्र फलंदाज होईल बाद। पंचांचं बोट आकाशाकडे, पहिली सफलता या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मयूरला। मयूरचा आपण पाहिला आहे, तो मयूर इथे चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळाली, जो विदेश हा फलंदाज आक्रमक बनला होता त्याला मैदानाच्या बाहेर
घालवण्याचं काम मात्र केलंय. पहिली सफलता या षटकामध्ये आपण पाहिली नवीन फलंदाज विघ्नेश हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर जाणारा फलंदाज नेहमी आक्रमक असतो. ती आक्रमकता इथे मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल कारण मयूर अजूनही मैदानामध्ये तळडकून आहे. आता मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. इनस्विंग चेंडू आतल्या बाजूनं वळवण्याचं काम करताना गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. पाचवा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे तुम्हाला मोठा फटका जर खेळायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि ते काम मात्र मैदानामध्ये करावं लागेल. हॅलो हॅलो विघ्नेश या गो फलंदाजाला चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. जिथे फाईट करतोय कांबे संघ, जबरदस्त लढाई, क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र जबरदस्त प्रहार, बॅटच्या मधोमध जरूर चेंडू घेतला होता, तिथे मिडल झाला नाही आहे चेंडू. धावा मात्र मिळतील एकूण दोन आणि या दोन धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तर पाया रचण्याचं काम जे मयूर आणि विदेशनं केला होता, तुका म्हणे ज्ञानदेवी रचला पाया आणि मी झालो कलसी, असं मात्र इथे पाया रचण्याचं काम मात्र केलं होतं विदेशनं एक षटकार ढोकून. तो विदेश बाद झाल्यानंतर मात्र फलंदाज विघ्नेश आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडतोय. क्षेत्रक्षक खूप दूरवर आहे, तोपर्यंत दोन धावा घेण्याचा अवधी आणि या दोन धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवर. 18 धावा तुम्हाला धावपालकावर पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी, सिंगल डबलला इथे प्राधान्य दिले जाते. सिंगल धाव म्हटली की क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर नेहमी म्हणायचे की सिंगल रन एव्हरी इम्पॉर्टंट आणि ती धाव मात्र इथे घेताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज विघ्नेश गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मयूर आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण पाहतो. ज्या ज्या वेळेला चांगले फटके येत नाही आहे, सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि ती स्ट्राईक मात्र तुम्हाला रोटेट करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येत नाही, त्यावेळेला मात्र सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. आता मात्र खोदून काढलाय चेंडूला डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरी सफलता, दुसरा हादरा, फलंदाज बाद होईल मयूर. अप्रतिम असं संगीत, मनाला प्रफुल्लित करणारं असं गीत डीजेंच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. त्या डीजेंचं सुद्धा आपण स्वागत करूया कारण खूप चांगलं संगीत. छत्रपती शिवरायांचं एखादं गीत ऐकलं की आपल्या शरीरामध्ये एक अनोखी ऊर्जा निर्माण होते. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी दुर्गारू ज्यांचा जन्म झाला. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर ज्यानं डोळे मिटले. शिवनेरीतला शिव आणि रायगडातला राय, जय शिवराय. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करून या मैदानामध्ये जाऊया जिथे सामना रंगेल. एका बाजूला कांबे संघ, दुसऱ्या बाजूला पोस्त्री. जिथे ज्यांच्या वाट्याला, कांबे संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे तो कांबे संघ मात्र इथे झुंजताना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन फलंदाज गमावलेत एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 19 धावा धापालकर. चांगली सुरुवात मात्र करताना तुम्हाला पाहायला मिळते. जप तप आणि कर्म क्रिया नियम धर्म, जेव्हा तुम्ही जपाने नाही तपाने नाही तर क्रिया कराल त्यावेळेला तुमच्या प्रयत्नांना यश येईल. प्रयत्नांती परमेश्वर वालूचे कण रगडता तेलही गले आणि तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. फक्त टॅप केला, गॅप शॉट सिलेक्शन, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जाईल निघून.
सीमारेषा पार चेंडू होतोय फरार हा मिळेल सुंदर असं गीत आपण ऐकता डीजेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया। 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण टेलिकास्ट केली जाते त्यांच्या संपूर्ण टीमचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया। सुस्वागतम सर्व आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आहे। यूट्यूबच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समेत जोडले त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू। इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, धाव मात्र मिळेल एक आणि या एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोचलाय 24 या धावसंख्येवर। 24 धावा धावपालकावर आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक 3 गोलंदाज आतिश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी, एक चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3 षटक हातालतोय, चांगली कामगिरी। 24 धावावर आत्तापर्यंत मजल मारली आहे जिथे कांबे संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय पहिल्या 17 मध्ये। आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घेतला आहे डीपमध्ये, क्षेत्ररक्षक धरत आहे ना ते, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन सुद्धा पाहायला मिळालं। धाव मात्र मिळेल एकच आणि या एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 25-25 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी मात्र बाद झालेत। 25 धावा तुम्हाला धावपालकावर पाहायला मिळतात। सावध सुपवित्र घेतला होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र इथे आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे आतिश या गोलंदाजावर। समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सचिन हा फलंदाज, पुन्हा एकदा लेग स्टिकवर जरूर चेंडू ठेवला होता, कॉलिंग नव्हतं पंचांचा इशारा, हा चेंडू मात्र खराब आहे, इट्स अ वाईट कॉल। एक धाव मात्र तिथे मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 26 धावा धावपालकावर। चांगलीच सुरुवात म्हणावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर 5 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जिथे नाणेफेक जिंकली होती जुनी पोस्त्री संघानं, जबरदस्त गोलंदाजी दोन्ही संघनायकानं जी प्रतिक्रिया आपण पाहिली होती। आता मात्र जबरदस्त प्रहार मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून, इट्स आउट ऑफ द पार्क 6 धावा। एकूण 32 धावा धापालकर, आता मात्र आक्रमक बनलाय फलंदाज सचिन हा फलंदाज, एक चौकार एक षटकाराच्या मदतीने मैदानामध्ये तळ टोकलाय। शॉर्ट पिच चेंडू पोल केलाय, पोल मात्र होईल सक्सेसफुल, चेंडू जाईल डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पार, हा मात्र मिळेल धनधनी तसा चौकार। एका चौकाराच्या मदतीने 36 धावा धावपालकावर, जबरदस्त प्रहार चौकार षटकारांची बरसात, रिवर्स दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, चेंडू मात्र फरार सीमारेषा पार, हा मात्र मिळेल दणदणीत षटक। हा मी मागाशीच म्हटलं होतं 4 षटकांचा सामना आहे, जर
एखादा एक फलंदाज जर मैदानामध्ये तळ ठोकून राहिला तर धावांचा आपल्याला डोंगर पाहायला मिळेल. जिथे मेहनत करताना या संघाला आपण पाहतोय, जुनी पोसरी संघाने नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी कांबे संघाला आमंत्रित केलं होतं. फलंदाजीसाठी जबरदस्त फलंदाजी, एकटा सचिन मात्र मैदानामध्ये नडतोय. जिथे आपण पाहिलं होतं 12 जुलै 1660 साली माझ्या बाजीप्रभूने जी खिंड लढवली होती तशी मात्र खिंड एकटा सचिन लढवतोय. 2 चौकार 2 षटकारांच्या मदतीने मैदानामध्ये तळ ठोकून येते. आज सचिनला तुम्हाला बाद करावा लागेल. गोलंदाज येईल शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. दत्ता स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक, पांचांचा इशारा, हा चेंडू खराब आहे. एक अवांतरची धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. 43 या धावसंख्येवर तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजी सचिनजी. शॉर्टपिच चेंडू होता, थोडा बाउन्ससुद्धा पाहायला मिळाला. तुत्तू मैमय आणि तिथे कॉलिंग आपल्याला खराब पाहायला मिळाली. सचिनला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आणि इथे विकेट आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा हादरा मात्र मिळतोय कांबे संघाला. त्रेचाळीस धावा फलंदाज बाद झालेत 2. पहिला सामना म्हटला की खूप महत्त्वाचा असतो आणि तो सामना तुमच्या समोर कांबे विपक्ष जुनी पोसरी असा. शॉर्टपिच चेंडू होता पोलकरचा, पंचांकडे अपीलसुद्धा झाली आहे आणि तिथे मात्र पंचांचा नकार. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित, चेंडू एल डॉट. एकूण पाहायला गेलं तर चांगली धावगती उभारण्याचा प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये मात्र रोखलंय फलंदाज दत्ता यानं. चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. जिथे डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतोय नेहमी जसप्रीत बुमराला गोलंदाजी करताना आणि तशी गोलंदाजी दत्ता करतोय. आता मात्र खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिसफील झाली आहे. नशिबाच्या मात्र या 4 धावा मिळतील आणि बाईच्या स्वरूपामध्ये मात्र 4 धाव मिळतील. एकूण 47 धावा धावफलकावर. मध्ये मिळाला जबरदस्त क्षेत्ररक्षण करणं खूप महत्वाचं होतं. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन मला. आता मात्र फुलर लेंथ पोल केलाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा मात्र मिळेल षटकार. फलंदाजी आपण सचिन कुरुंगली हा फलंदाज मात्र जिथे तळ ठोकला या सचिनच्या बॅटमधून धावा आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 27 धावांची खेळी मात्र साकारतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफमधून मात्र क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, याचा फायदा मात्र उचलतील का ये दोन्ही फलंदाज. कलेक्शन तिथे खराब पाहायला मिळालं. 3 धावा जिथे एकच धाव मिळायला पाहिजे होती तिथे धावा मिळतात. एकूण 3 आणि या 3 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 या धावसंख्येवर. 56 लॉस ऑफ 3 विकेट. जिथे आपण पाहतोय कांबे संघ जबरदस्त फलंदाजी करतोय. सचिनला मात्र स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेवढ्या धावा आपण पाहिल्या त्या सचिनच्या बॅटमधून आल्या. त्याला साथ देतोय एका बाजूला आपण पाहतोय समाधान हा फलंदाज. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप असणं खूप महत्त्वाचं आणि ती पार्टनरशिप मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते समाधान आणि सचिन याच्या माध्यमातून. समाधानकडे पाहिलं तर डावखोर याचा फलंदाज आहे. फुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा होता समाधानला, मात्र तिथे आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल.
एकूण चौथा हादरा मात्र लागतोय कांबे संघाला। यानंतरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, एका बाजूला असेल उमरोली संघ आणि दुसऱ्या बाजूला चावणे संघ। दोन्ही संघाच्या संघनायकांना मी प्लीज टॉससाठी आमंत्रित करतोय। उमरोली आणि चावणे, आपण लगेचच कोणताही विलंब न करता कृपया टॉससाठी लगेचच यायचं आहे, कारण आपण बघतोय नाईटच्या टूर्नामेंट आहेत। काल सापोली संघाला उशिरा आल्या कारणानं आपण बघितलं होतं की पेनल्टी सामोरं जावं लागलं होतं। अशा रीतीने मी विनंती करतो या ठिकाणी, कारण नाईटचं आयोजन असतं मित्रांनो, आणि या आयोजनासाठी आपण पाहतो की डिझेलचा खर्च करावा लागतो ही लाईट उपलब्ध करण्यासाठी। आणि अशा परिस्थितीत मी आपल्याला विनंती करेन, आपलं नुकसान कदाचित थोडंसं कमी होईल, परंतु आयोजकांचं नुकसान त्यासाठी जास्त होतं, आणि आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या हेतूनं हा सगळा खर्च उचलला जातो। तर मी विनंती करेन, आपण कोणताही विलंब न करता प्लीज टॉससाठी लगेचच यायचं आहे। उमरोली आणि चावणे काला तर कसकण आणि बोर्ले या दोन संघादरम्यान पुढचा सामना होईल। कसकण आणि बोर्ले दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करतोय, आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे। कसळकण आणि बोर्ले दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे। वोल्टे पुन्हा एकदा आपण बघतोय एक जबरदस्त तर्रार, पहिल्यांदाच आपण बघतोय जुनी पोसरी संघाला खेळताना आपल्याला पाहायला मिळतं, आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला होता। दोन षटकांमध्ये आपण बघितलं होतं 19 धावा त्यांनी जमा केल्या होत्या, परंतु त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या खेळाला नजर लागावी अशा पद्धतीने आपण बघतो की त्यांच्या गोलंदाजीला नजर लागली, आणि आपण बघितलं 23 धावांचं षटक फेकलं तिसरं, आणि महागडी गोलंदाजी त्या गोलंदाजानं केली, आणि त्याचाच फायदा उचलला कांबे संघाच्या फलंदाजांनी। सचिन कुरंगल्याने काय भन्नाट गोलंदाजी केली, एकूणच धाबा जमा झाल्या त्या तब्बल 56 आणि 57 धाबांची गरज असेल, परंतु वळूयात विष्णू गडकरी यांच्याकडे जबरदस्त समालोचक पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं या टूर्नामेंटच्या। रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, विष्णू गडकरी आंबिवलीचे समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत। रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे जोडलेले आहेत, नक्कीच बोलले बरोबर आले काय। तर कसरगण संघाचा संघनायक आणि बोर्ले संघाचा संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी संपर्क करायचा जिथे 57 धावांचं आव्हान असेल। टोटल 57 धावांचं लक्ष, आणि ते 57 धावा तुम्हाला चेस करावे लागतील। इथे मात्र जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल, जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरण्यासाठी
प्रयत्न नवे तर कट रचले पाहिजेत आणि तो कट मध्ये इतरे पोसरी संघाला रचावा लागेल जिथे धावांचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 14 आल्या त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या त्यानंतर दोन षटकामध्ये धावावर लावलेला अंकुश आणि शेवटच्या षटकामध्ये जी हाणामारी आपण पाहिली आहे माग काय झालं ते तुम्ही विसरून जा जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि जे घडवायचे त्याचा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर मात्र विश्वास ठेवा कारण दुसरों के पैरों पे गिरकर कामयाबी हासिल करने से अच्छा है कि अपने पैरों पे खड़े होके कामयाबी की बुलंदी को आप छू सको आणि इथे मात्र या दोन फलंदाजांना तुम्हाला तो करिश्मा करावा लागेल 57 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील जबरदस्त मैदान जबरदस्त नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आमच्या सारख्या पाहुणे समालोचकांना इथे समालोचन करण्याची संधी मिळते त्याबद्दल आयोजकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया मैदानामध्ये जिथे 57 धावांचं आव्हान असेल जिथे पोस्त्री संघ तुम्हाला पाहायला मिळेल पंचांचा ग्रीन सिग्नल सामना पंकज कांबळे आणि सुमित कांबळे ही जोडी मैदानामध्ये जिथे स्ट्राइकवर पंकजला तुम्ही पाहताय सुमित नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर सार्थक येईल गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पूल जरूर करायचा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे स्वतःला मात्र तिथे झोकून दिलंय गोलंदाजानं पहिला चेंडूला डॉट सुरुवात तर डॉट चेंडूने केली गेली आहे जिथे तुम्ही छत्रपती शिवरायांची एकच शिकवण आपण पाहतोय जरी तुमचे 10 पराभव झाले तरी चालतील मात्र असा एक विजय मिळवा की जे तुमचे 10 पराभवावर पुसले जातील आता मात्र गुडघ्याचा वापर केलाय डिफाईन लेगमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार हा मात्र मिळेल पहिला दणदणीत असा चौकार पळणाऱ्या घोड्याचं आणि उगवत्या सूर्याचं चित्र लावून तुमची प्रगती होणार नाही त्यासाठी तुम्हाला उगवत्या सूर्याच्या अगोदर उठायचं आणि पळणाऱ्या घोड्याच्या सारखं तुम्हाला पळायचं आहे आणि ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील प्रयत्नांती परमेश्वर ज्यानं घाव सोसले तो मंदिरामध्ये जाऊन बसला आणि ज्याने घाव सोसले नाही तो मंदिराच्या बाहेर जाऊन बसला क्रिकेट म्हटला की अनिश्चितेने भरलेला खेळ फुलर लेन चेंडू होता ऑफ ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा मात्र इथे पंचांचा इशारा मात्र आलाय हा मात्र फलंदाज होईल बाद पहिली सफलता या पहिल्या षटकामध्ये आपली तरुण पिढी सोशल मीडियावर एवढी ॲक्टिव्ह असते की त्यांच्याकडे वेळच नसतो रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आज पुष्प हा चित्रपट ज्या चित्रपटाला जो पुष्प चित्रपटाचा मुख्य हिरो आहे त्याला जो आवाज दिला आपल्या मराठी माणसानं आणि तो चित्रपट प्रेक्षकानं मात्र उचलून धरला मी तर म्हणेन जे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा साऊथच्या चित्रपटांना डोक्यावर घेण्यापेक्षा आपल्या मराठमोळ्या चित्रपटांना तुम्ही डोक्यावर घ्या 18 तारखेला रिलीज झालेला पावनखिंड हा चित्रपट तुम्ही डोक्यावर घ्या कारण ज्या पावनखिंडीचा चित्त थरारक प्रसंग ऐकला की आपल्या अंगावर काटा उभा राहतोय ज्या ब्रावजी प्रभूनं आणि बांदेल यानं जी खिंड लढली होती अक्षरशः 2000 गनिमांना एकट्यानं कापून काढलं होतं ती शौर्यगाथा सांगणारा हा पावनखिंड चित्रपट आपण नेहमीच 18 तारखेला रिलीज झाला आहे तो नक्कीच सर्वांना पहा आणि आपल्या मराठमोळ्या चित्रपटांना तुम्ही तिथे डोक्यावर घ्या
आपण काय करायचं आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले, कोणी काय करायचं आहे बाबासाहेबांना जे संविधानामध्ये लिहिले ते स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डू ऑर डाय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र षटक होईल समाप्त पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा आपण विचार केला तर धावा आले एकूण फक्त आणि फक्त 4 धावा. कारण दोन्ही संघ तेवढे तुल्यबल्य तुम्हाला पाहायला मिळतील. इथे एका बाजूला पोसरे आणि त्यांना फाईट करतोय कांबे संघ. जबरदस्त फाईट मैदानामध्ये पहिला सामना तुमच्या समोर रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय देखण्याचं आयोजन, नेत्रदीपक आयोजन. आणि पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये कोणी छोटा किंवा कोणी मोठा नसतो, कधी कोणाला तुम्ही कमी समजू नका. दिवस तर प्रत्येकाचे येतात, काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणारे असतात. वेळेसोबत जो संघर्ष करतो ना त्याला मात्र यश नक्की प्राप्त होतो आहे. आणि ज्याचे कष्ट प्रामाणिक असतात ना त्याला यश त्याच्या पदरामध्ये नेहमी पडतो आहे. तर कसलगंड संघाचा संघनायक आपण टॉससाठी या लगेच इथे टॉस केला जाईल. तर गोलंदाज येईल दुसऱ्या क्रमांकावर सचिन कुरुंगले. ज्यानं मैदानामध्ये हाहाकार माजवला होता तोच सचिन कुरुंगले मात्र गोलंदाजी मार्कवर. शॉर्टपिच चेंडू पांचांकडे अपील जरूर झाली आहे. पांचांचा कुठलाही इथे इशारा नाही आहे. तर बघा पांचांचे वाद घालू नका, पांचांचा निर्णय अंतिम असेल. दोन पंच आपण पाहतो मैदानामध्ये. ईशांत माळी आणि अतुल माळी क्वालिफाय पंच आहेत. आता मात्र अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर पाहायला मिळाला, मिस फील्ड झाली आहे. पंचांचा इशारा आला आहे, हा चेंडू मात्र खराब आहे. या चेंडूवर धावा मिळतील एकूण 2, एक अवांतरची आणि एक धावून घेतलेली धाव, अशा 2 धावा मिळतील. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. 6 धावा तुम्हाला धावपालकावर पाहायला मिळतात. भारताचे ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर APJ कलाम साहेब नेहमी म्हणायचे, दुनिया की हर चीज टूट जाती है ठोकर खाने से, और कामयाबी ऐसी चीज है जो ठोकर खाने के बाद मिलती है. गोलंदाज तैयार सचिन, जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र इथे आक्रमण करावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना आक्रमण हाच पवित्र तुमच्याकडे असेल, कारण धावांचं लक्ष जर पाहिलं तर 57 धावा, आणि त्या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. या स्पर्धेचा नियम असेल, या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. इथे मात्र या गोलंदाजांना जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 4 धावा आल्या, म्हणजे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जिथे पोसरी संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. ज्यानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती, कांबे संघ मात्र इथे आपण झुंजताना पाहायला मिळते. पोसरी संघ मात्र इथे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्या फलंदाजी 57 धावा तुम्हाला चेस करायच्या. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर तुम्हाला आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. फुलर लेनचा चेंडू जरूर होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी. डायरेक्ट हिट जर झाला असता तर एक फलंदाज इथून माघारी परतला असता, मात्र तसं झालं नाही आहे. मात्र गोटी नेम आपण पूर्वी गोट्या खेळायचो, तो गोटी नेम मात्र कमी खेळलाय हा गोलंदाज. आणि तिथे मात्र संधी मिळाली या फलंदाजांना. एक धाव मात्र चोरटी आली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघ 10 या आकड्यावर डबल डिजिट अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 10 धावा म्हटल्या की क्रिकेटचे देवता आपल्या डोळ्यासमोर येईल. ज्यानं 10 नंबरची जर्सी घालून अनेक विक्रम ज्यानं जगामध्ये केलेत, सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहणार. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याचा अवधी आणि एकूण 11 धावा धावपालकावर.
तर 24 लाइव्ह फाउंडर आपण पाहतोय संध्याजी पाटील यांना मी विनंती करे आपण स्टेजशी संपर्क करा आपण स्टेजवर यायचे आता मात्र जबरदस्त प्रहार केला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि डीप लॉन्ग ऑन मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र दोन धावा घेण्याचा अवधी आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 113 या धावसंख्येवर या षटकातील तर 24 लाईव्हचे फाउंडर आपण पाहतोय संदेश पाटील साहेब यांचं शुभ आगमन स्वागत आहे आपलं आता मात्र जबरदस्त प्रहार जरूर केलाय क्षेत्ररक्षक मात्र तिथे झेल मात्र जमिनीला दान केलाय या झेलची किंमत क्रिकेटमध्ये तुम्हाला मोजावी लागेल का रनआउटचे शिकार बनेल फलंदाज होईल बाद इथे दुसरा हादरा मात्र लागतोय तर तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक जोडले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू क्रिकेट म्हटलं की प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्या प्रेक्षक मायबाबांचं आम्ही सहर्ष स्वागत करू कारण बोर्ली संघाच्या संदेशभाई पाटील या ठिकाणी आले आहेत त्यांच्या संघालासुद्धा खूप शुभेच्छा देऊया 12 चेंडू आणि गरज असेल 43 धावांची हॅलो मी विनंती करेन या ठिकाणी आपल्या कोकण विभागीय संघटक महात्मा फुले समता परिषदेचे आणि विद्यमान तंडाभुक्त अध्यक्ष आदरणीय एम डी माळी मारुती देनकर माळी यांच्या शुभाशय आपण बघतो नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि आपण बघतोय खऱ्या अर्थानं दुसरा सामना चावणे विपक्ष उमरोली हा सामना खेळवला जाणार होता परंतु चावणे संघ काहीतरी अडचण आल्या कारणाने या ठिकाणी आपण तो सामना थोडासा उशिराने खेळवणार परंतु नंतरचे सामने हे लॉट्सप्रमाणेच खेळवले जातील हे याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे थँक्यू 12 चेंडूमध्ये जिथे 43 धावांची गरज होती पहिल्या चेंडूवर धाव आली 1 तिसरं षटक मार्ग असं इथे मात्र सिंगल सिंगलचा प्रवास मात्र तुम्हाला पराभवाच्या छायामध्ये नेऊ शकतोय जो आत्ता मात्र काय झालाय आय हिट यू मिस फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज होईल बाद तिसरा हादरा मात्र लागतोय फलंदाजी करणाऱ्या कांबे संघाला जिथे तिसरा फलंदाज बाद झालाय आपण पोस्त्री संघाचा पाहतोय जिथे अडचणीत सापडलाय सिंगल सिंगल मात्र प्रवास चाललाय मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल तुम्हाला जो वेग धावांचा तुम्हाला वाढवावा लागेल येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर तुम्हाला आक्रमण आणि आक्रमण चढवावा लागेल जो लोकल ट्रेनचा तुम्ही प्रवास करत आहात तो तुम्हाला बुलेट ट्रेननं प्रवास करावा लागेल मात्र इथे गाडी थोडी पटरीच्या खाली आपल्याला पाहायला मिळते जिथे पोस्त्री संघ झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय 10 चेंडू अजूनही शिल्लक असेल आणि 42 धावांची गरज जिंकण्यासाठी फसवा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज आपण पाहतोय जिथे सिद्धेश हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त 9 चेंडू आणि गरज असेल 42 वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता तिथे एक छोटी धाव जरूर घेतली आहे एका छोट्या धावेच्या मदतीने 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय
माफ करा 16 धावा धावपालकावर येणारे चेंडू पाहायला मिळतील 8 आणि 41 धावांची गरज। फोल्डर लेनचा चेंडू होता मात्र बॅटचे एज घेतली आहे फलंदाज तिथे बाद होईल चौथा हादरा लागतोय पोस्ट। मला मेहनत करावी लागेल प्रचंड मेहनत करावी लागेल प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल येणारे चेंडू पाहायला मिळतील एकूण 7 असेल आणि गरज असेल 41 धावांची। वारंवार डॉट चेंडू आणि प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय। षटक इथे समाप्त झालंय पंचांचा इशारा आलाय हॅलो। एकूण धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात त्या 16। या दरम्यान आपण एक स्वागत करूयात कारण आपण बघतोय लगेचच आपण पाहणार आहोत त्यांना ऍक्शन मध्ये कारण आपण बघतोय हल्ली बऱ्याच ठिकाणी कुठेही क्रिकेट मॅचेस असू द्यात ज्यांचं नाव अगदी प्रेमाने घेतलं जाते ते आमचे संदेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन। आमचे आयोजक नितीन माळी यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे कारण आपण बघतो आजकाल संदेश पाटील खूप बिझी शेड्यूलमध्ये असतात आणि आज मात्र त्यांनी आपल्या घरच्या संघासाठी वेळ दिलेला आहे। खरं पाहायला गेलं तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला त्यांच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतं। हरियाणा असेल ओडिसा असेल मध्य प्रदेश असेल आणि आता आपण बघतो चेन्नईला त्यांचा दौरा आपल्याला पाहायला मिळणार आहे असं एकूणच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलाय आणि शुभेच्छा देऊयात आणि मनापासून त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात। ओवर टू गडकरी। थँक्यू। इथे मात्र या चेंडूवर तुम्हाला एकूण धावा मिळतील 2 धावा मिळतील 18 धावा धावपालकर। इथे मात्र थोडा बॅकफुटवर जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय पोस्त्री संघ 5 चेंडू 39 धावांची गरज। आता मात्र पंचांचा बोट आकाशाकडे इथे फलंदाज होईल बाद एकूण हादरा मिळतोय 5वा। एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते अनिल पाटील यांच्या ठिकाणी स्वागत होते आपण बघतोय आगमन होतोय त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय कारण आपण बघतोय रायगड प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं कुणी सुरुवात केली असेल तर हे अनिल पाटील यांचे यशस्वी उद्योजक 7-7 आपण बघतोय कसकन विभागाला एक वेगळी ओळख देणारे अनिल पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय त्यांचं विनंती करतोय त्यांना आपण या मंचावर आम्ही उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर दर्शन पाटील त्यांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। आपण बघतोय अनिल पाटील सर यांच्या सोबत बरीचशी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि वळतोय या ठिकाणी आपण बघतोय। थँक्यू व्हेरी मच। आपण पाहतोय ते सन्माननीय पाहुणे तुम्ही पाहताय विद्यमान सरपंच कसनकंड ज्यांच्या माध्यमातून भली मोठी आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली होती त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक अनिल शेट पाटील यांचं शुभागमन त्यांच्या समेत सर्व सहकाऱ्यांचा मी उत्कर्ष क्रिकेट क्लब सावली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम स्वागतम। गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवर, चेंडू जाईल घरंगळत, मात्र येथे बऱ्याच फरकानं मात्र सामना गमावताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हा पोस्त्री संघ ज्यानं दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती, 57 धावांचं जिथे टार्गेट ठेवलं होतं, त्या 57 धावा मात्र चेस करता करता मात्र त्यांच्या नाकीने म्हणलं होतं गोलंदाजी करणाऱ्या कांबे संघानं. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी आपण सच